नमस्कार, मी कविता गावरान स्वाद रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी झणझणीत आणि एकदम सोप्या अशा पद्धतीचा तुरीच्या डाळीचा दाळ कांदा दाखवणार आहे। तर त्यासाठी मी तुरीची डाळ इथं अर्धा तास भिजून घेतलेली आहे। जर तुम्हाला डाळशी भिजवण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही डाळ एक शिट्टी करून शिजवूनही घेऊ शकता, पण इथं मी एक अर्धा तास भिजून घेतलेली आहे डाळ। इथे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, टमॅटो घेतलेले आहे बारीक चिरून, इथं लसूण आणि अद्रक पेस्ट आहे, लाल तिखट आणि हा घरचा काळा मसाला आहे। ह्याची पण मी रेसिपी अपलोड केलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता। डाळ कांदा करण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलं आहे, 3 चमचे तेल आहे हे। त्यामध्ये 1 चमचे जिरे मोहरी घालायची आहे। यामध्ये 1 चमचे जिरे, गॅस बंद करायचा आहे। यामध्ये आपण जो बारीक चिरून ठेवलेला कांदा आहे तो घालायचा आहे। कांदा आपल्याला गुलाबी कलरवर छान असा परतून घ्यायचा आहे। हा डाळ कांदा खायला एकदम टेस्टी लागतो आणि डाळ कांदा असल्यामुळे त्यामध्ये कांद्याचा जरा जास्त वापर करावा लागतो आणि टमाटर आपण एकच वापरायचं आहे यामध्ये। तेलामध्ये छान असं शिजवून घ्यायचं आहे मऊसर टमाटर। टमॅटो कांद्यामध्ये मऊसर शिजले गेले आहेत, आता त्यामध्ये आपण जी लसूण अद्रक पेस्ट ठेवली होती ती घालायची आहे। आता यामध्ये 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा काळा मसाला। आता आपण जी डाळ अर्धा तास भिजून घेतली होती ती आपल्याला पाण्यासकट टाकायची आहे यामध्ये। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। आपल्याला जास्त अशी पातळ करायची नाही आहे भाजी, थोडीशी रसभरीत अशी करायची आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ, आता आपल्याला ह्या डाळीला 10 मिनटं झाकून असं शिजवायचं आहे। 10 मिनिट झाले आहे आणि आपला डाळ कांदा मस्त असा शिजला आहे, तुम्ही पाहू शकता एकदम छान असा दिसत आहे। सकाळच्या काही गडबडीत करण्यासाठी एकदम साधी सोपी पद्धत आहे, नक्की करून पहा आणि कशी झाली आहे ते मला कमेंटद्वारे कळवा। माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा।